यांच्या स्किनवरती कुठलेही पिंपल्स नसतात, कुठलेही ॲक्ने नसतात, यांच्या स्किनला कुठलाच स्किन प्रॉब्लेम नसतो. यानंतरून याचे उपाय किंवा याची केअर कशी घ्यायची, म्हणजेच ऑल स्किन टाईपची केअर कशी घ्यायची हेही दाखवणार आहे. या ऑइलमुळेच आपला जो स्किन टाईप आहे तो बॅलन्स राहतो. पार्ट वनमध्ये ऑलरेडी ड्राय स्किन, ऑइली स्किन आणि कॉम्बिनेशन स्किन कम्प्लीट झालेलं आहे. सेन्सिटिव्ह याच शब्दामध्ये ॲक्च्युअल स्किन टाईप दिलेला आहे, त्याचमुळे आपली जी स्किन आहे ती ड्राय होत जाते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आरती आणि मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हाऊ टू नो युअर स्किन टाईप. याचा एक पार्ट ऑलरेडी झालेला आहे, त्याची लिंक मी इथे वर देते, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आणि आता आपण सुरू करणार आहोत पार्ट टूला. पार्ट वनमध्ये ऑलरेडी ड्राय स्किन, ऑइली स्किन आणि कॉम्बिनेशन स्किन कम्प्लीट झालेलं आहे. पार्ट टूमध्ये आपण पाहणार आहोत सेन्सिटिव्ह स्किन, नॉर्मल स्किन आणि मॅच्युअर स्किन. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सेन्सिटिव्ह याच शब्दामध्ये ॲक्च्युअल स्किन टाईप दिलेला आहे, म्हणजेच या लोकांची जी स्किन असते ती खूप सेन्सिटिव्ह, म्हणजे इवन एखादा प्रोडक्ट जरी त्यांच्या रुटीनमध्ये चेंज झाला, जसं की एखाद्या वेळेला चुकून दुसरा कुठला तरी फेस वॉश यूज केला किंवा मग एखादं दुसरं कुठलं तरी सोप यूज केलं, तरी त्यांच्या स्किनचं जे बॅलन्स असतं ते पूर्ण अस्ताव्यस्त होऊन जातं. म्हणजेच यांची स्किन लवकर एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करते. या स्किन टाईपच्या लोकांची जी स्किन असते ती खूप लवकर लाल होते, इचिंग होते, बऱ्याच टाईमला रॅशेसही होतात स्किनवरती. या स्किन टाईपच्या लोकांना ज्या वेळेला ते प्रोडक्ट परचेस करत असतात किंवा मग एखादं फेस वॉश असो किंवा मॉइश्चरायझर असो, त्या ते ज्या वेळेला विकत घेत असतात त्यावेळेला त्यांना प्रत्येक वेळेला ही गोष्ट पाहावी लागते, जसं की दिस इज फॉर सेन्सिटिव्ह स्किन. म्हणजे त्यांना जे प्रोडक्ट आहे ते कंटिन्यू एकच वापरावे लागतात, त्यांना दुसरे कुठले प्रोडक्ट सूट होत नाहीत. तर सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांसाठी एक टिप, या लोकांनी बेबी प्रोडक्ट यूज करून पाहावे. म्हणजेच आय थिंक, आय एम नॉट शुअर, बट आय थिंक बेबी प्रोडक्टनी आपल्या स्किनवरती एवढा जास्त फरक पडत नाही. सो इफ दे वॉन्ट टू यूज, ते बेबी प्रोडक्ट्स यूज करू शकतात. नॉर्मल नावातच आहे, नॉर्मल म्हणजे खूप नॉर्मल असते. यांची जी स्किन टाईप असते ती म्हणजे निवांत असते. यांच्या स्किनवरती कुठलेही पिंपल्स नसतात, कुठलेही ॲक्ने नसतात, यांच्या स्किनला कुठलाच स्किन प्रॉब्लेम नसतो. यांची स्किन जर तुम्ही पाहाल तर ती खूप क्लीन असते. यांच्या स्किनवर कुठलेही डाग किंवा कुठलेही पिंपल्स बिलकुल नसतात. यांची जी स्किन टाईप असते ती खूप बॅलन्स असते, म्हणजेच जास्त ऑइल नाही आणि जास्त ड्रायनेस नाही. इवन जरी एखाद्या वेळेला थोडा ड्रायनेस वाटला आणि त्यांनी मॉइश्चरायझर लावलं तर ती स्किन परत एकदा बॅलन्स होते. मॅच्युअर स्किन म्हणजेच वाढत्या वयाची त्वचा, म्हणजेच प्रौढ झालेली त्वचा. आपल्या बॉडीमध्ये जे नॅचरल ऑइल असतं, म्हणजेच आपली बॉडी जी नैसर्गिक ऑइल क्रिएट करते, या ऑइलमुळेच आपला जो स्किन टाईप आहे तो बॅलन्स राहतो. आणि ज्या वेळेला आपलं वय वाढत जातं त्यावेळेला आपल्या स्किनमध्ये जे नॅचरल ऑइल असतं त्याचा जो बॅलन्स असतो तो पूर्ण बिघडून जातो. ही स्किन जी असते ती वयोमानानुसार, म्हणजे जसं वय वाढत जातं त्या नुसार डल दिसत जाते आणि आपलं एज आपल्या स्किनवरती दिसून जातं. आपलं एज जसं वाढत जातं तसं आपल्या जे बॉडीमध्ये नैसर्गिक ऑइल क्रिएट होतं, म्हणजेच ऑइल क्रिएट करण्याची क्षमता जी असते ती कमी होते आणि त्याचमुळे आपली जी स्किन आहे ती ड्राय होत जाते. ही जी प्रौढ झालेली त्वचा आहे किंवा मॅच्युअर स्किन आहे, यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जसं बरेच पार्ट्स आहेत, जसं की आपल्या डोळ्याचा साईडचा भाग जिथे की ऑलरेडी थोड्या थोड्या सुरकुत्या पडतात, तिथे आपल्या ज्या नॅचरल ऑइलचं बॅलन्स असतं ते पूर्ण बिघडून जातं. आणि त्यानंतरून जसं आपलं वय वाढत जातं तसंच त्या भागामध्ये सुरकुत्या ज्या आहेत त्या वाढत जातात. तर
आपण दोन्ही पार्ट मध्ये पाहिलं की आपली स्किन कुठली आहे हे ओळखायचं कसं, आणि आता तुम्हाला कळलेलं आहे की तुमची स्किन टाईप कुठली आहे, तर तुमच्या स्किन टाईपला बॅलन्स कसं ठेवायचं, त्याचे उपाय आणि त्याची केअर कशी घ्यायची हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिले खाली दिलेला सबस्क्राईब बटनवर दाबा, त्यासोबत साईडचा बेल आयकनही दाबा, म्हणजेच माझ्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला भेटून जातील. मी यानंतरून याचे उपाय किंवा याची केअर कशी घ्यायची, म्हणजेच ऑल स्किन टाईपची केअर कशी घ्यायची हेही दाखवणार आहे. तर डू सबस्क्राईब, आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सोबत शेअरही करा. तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुक दोन्हीवरही फॉलो करू शकता, कॉल्ड आरतीज गॅलरी. थँक्यू सो मच, सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.